अपन इयत्ता पांचवी नवोदय पांचवी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाहिव तासिका अभ्यासत आहोत। आजच्या तासिकेमध्ये आपण कालमापन हा घटक अभ्यासणार आहोत। आजच्या तासिकेतील पहिल्या प्रश्नाकडे जाऊ आपण। आजची तासिका कालमापन या घटकावर होणार आहे। इयत्ता पांचवी स्कॉलरशिप गणित कालमापन काय आहे? कालमापन म्हणजे काळ म्हणजे वेळ। तर पहा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परत एक वेळेस सांगतो मी, की एक तास बरोबर किती मिनिट? तर एक तास बरोबर 60 मिनिट। एक तास बरोबर 60 मिनिट। एक मिनिट बरोबर 60 सेकंद। एक तास बरोबर 60 मिनिट आणि एक मिनिट बरोबर 60 सेकंद। एक तास बरोबर 3600 सेकंद। पाव तास 15 मिनिटे, अर्धा तास 30 मिनिटे, पाऊन तास 45 मिनिटे। आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर सव्वा तास म्हणजे काय? एक तास 15 मिनिटे, दीड तास बरोबर एक तास 30 मिनिटे, पावणे 2 तास बरोबर 1 तास 45 मिनिटे, 2.25 तास बरोबर 2 तास 15 मिनिटे। मग असंच पुढं 2.5 तास म्हणजे 2 तास 30 मिनिटे, पावणे 3 तास म्हणजे 2 तास 45 मिनिटे। अशा प्रकारे आपल्याला 2.5 तास, 2 तास, 3.5 तास, 4.5 तास असा आपल्याला प्रश्न त्याच्यावरती विचारला जातो। त्यानंतर आपल्याला तास मिनिटे सेकंद हे माहिती झालं। यानंतर आपल्याला 12 तासी कालमापन पद्धती, 12 तासी कालमापन पद्धती विद्यार्थी मित्रांनो, आपण घरी असताना म्हणतो 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले असं। मग रात्रीचे जरी 7 वाजले तरी 7 वाजले म्हणतो, सकाळचे जरी 7 वाजले तरी 7 वाजले म्हणतो। पण ज्यावेळेस तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टँडवर जाता, त्या ठिकाणी 24 तासी घड्याळामध्ये त्याचा वेळ लिहिला असतो। त्याचा वेळ कसा लिहिलेला असतो? 24 तासी घड्याळामध्ये त्या ठिकाणी लिहिला असतो। समजा आपल्याला एखादी बस आहे किंवा रेल्वे स्टेशनवर जर गेला तर रेल्वे येणार आहे अशी जे किंवा त्या वेळापत्रक जर आपण पाहिला तर पुण्याला जायला बस किती वाजता आहे, तर ती बस संध्याकाळी आपल्याला 8 सकाळी संध्याकाळी जर 8:20 जर ती बस असेल तर तिथं काय लिहिलेलं असतं? 20:20। आलं का लक्षात? त्या ठिकाणी 24 तासी घड्याळाचा वापर केला जातो। 24 तासी वेळेप्रमाणे त्या ठिकाणी सर्व वेळापत्रक लिहिलेलं असतं, बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनवरती येणाऱ्या गाड्यांचं, जाणाऱ्या गाड्यांचं। तर मग 12 तासी कालमापन म्हणजे काय? दुपारचे 12 वाजले म्हणजे मध्यान्ह झाली आहे असे म्हणतात, बरोबर आहे? तर दुपारी 12 पासून रात्री बारा पर्यंतच्या काळात मध्यानोत्तर काळ असे म्हणतात। दुपारी
बारा पासून रात्री बारा वाजेपर्यंतच्या काळाला मध्यानोत्तर काळ म्हणतात. मग रात्री बारा पासून दुपारी बारा वाजेपर्यंतच्या काळास मध्यान्हपूर्व काळ असे म्हणतात. मध्यान्हपूर्व काळ असे म्हणतात. रात्री बारा पासून ते दुपारी बारा वाजेपर्यंतच्या काळाला काय म्हणतात? मध्यान्हपूर्व काळ असे म्हणतात. म्हणजे ह्याला पीएम म्हणतात. रात्रीच्या दुपारी बाराच्या नंतरच्या वेळेला पीएम आणि रात्री बारा ते सकाळ दुपारच्या बारापर्यंतच्या ह्याला एएम असे म्हणतात. एएम असे म्हणतात. आलं का लक्षात? ये उदाहरणार्थ समजा आपल्याला आता रात्री 7:40 असा वेळ लिहायचा आहे. रात्रीचे 7:40 असा वेळ लिहायचे तर मग याला काय 7:40 PM असं जर लिहिलं तर ते समजून घ्यायचं की बाबा हे रात्रीचे 7:40 आहेत आणि 7:40 AM असं जर असेल तर हे कधीचे? सकाळचे. आता किती वाजलेले आहेत? 6 वाजून गेलेले आहेत. म्हणजे थोड्याच वेळानं 7:40 AM ही वेळ येईल. किंवा 6:10 PM आणि 6:10 AM आता हे सध्याचे 6:10 म्हणजे सकाळचे, AM म्हणजे आणि PM म्हणजे रात्रीचे, म्हणजे दुपारी बाराच्या नंतरचे. आलं का लक्षात? मग आता यावरून आपण पुढे काही उदाहरणं सोडू. चला, पहिलं उदाहरण काय आहे तुमच्यासाठी की 2 तास 18 सेकंद बरोबर किती सेकंद? 2 तास 18 सेकंद बरोबर किती सेकंद? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का? माहिती आहे 1 तासामध्ये किती सेकंद असतात. 1 तास बरोबर 3600 सेकंद. आलं का लक्षात? एका तासात किती? चला, युवराजचा आज बर्थडे आहे. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. मग 2 तास बरोबर 2 × 3600 अधिक 18 सेकंद म्हणजे काय झालं? 7200 सेकंद अधिक 18 म्हणजे 7218 सेकंद. 2 तास 18 सेकंद म्हणजे 7218 सेकंद. आलं लक्षात? 2 तास 18 सेकंद म्हणजे 7218 सेकंद. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 3 तास 42 मिनिट 30 सेकंद बरोबर किती? 3 तास 42 मिनिट बरोबर किती सेकंद? पहा, 1 तास सर्व सेकंद मध्ये रूपांतर करायचे तर 1 तासाचे किती सेकंद होतात? 3600. मग 1 मिनिट बरोबर 60 सेकंद होतात. मग 3 तास 3 × 3600 चला डमरे केलं बरोबर केलं. 3 × 3600
42 मिनिट अधिक 42 गुणिले 60 कारण की एक मिनटा मध्ये 60 सेकंद असतात अधिक 30 सेकंद असे असतात सर गुणाकार करा 300 300 300 3 18 ला 8 हाच्याला 1 3 त्रिक 9 आणि 1 10 10800 सेकंद अधिक 42 गुणिले 60 हे 60 चा शून्य जसे असतं तसं ठेवला असाय दोन्ही 12 ला 2 हाच्याला 1 64 24 आणि 25 म्हणजे 2520 अधिक 30 अधिक 30 बेरीज करा 0 0 0 3 आणि 2 5 5 आणि 0 5 हे 5 आणि हे 8 13 ला 3 हाच्याला 1 2 आणि 1 3 81 1 13350 सेकंद 13350 सेकंद आलं लक्षात म्हणजे 3 तास 42 मिनिट 30 सेकंदाचे किती सेकंद झाले 13350 सेकंद झाले ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे 6 तास 52 मिनिट बरोबर किती मिनिट 6 तास 52 मिनिट बरोबर किती मिनिट 6 तास 52 मिनिट बरोबर किती मिनिट तर मग आपल्याला या ठिकाणी 6 तास 52 मिनिट म्हणजे मिनिटामध्ये रूपांतर करायचे तर एका तासामध्ये किती मिनिट असतात 1 तास बरोबर 60 मिनिटे 1 तास बरोबर 60 मिनिटे बरोबर आहे मग आपल्याला 6 तास 6 गुणिले 60 अधिक 52 मग 6 गुणिले 60 म्हणजे 6 7 36 360 अधिक 52 बेरीज करा 0 आणि 2 2 6 5 11 हाच्याला 1 3 आणि 1 4 4 से 12 मिनिटे 6 तास 52 मिनिटे म्हणजे 4 से 12 मिनिटे आलं का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्याने लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे 730 मिनिटे बरोबर किती तास किती मिनिट चला 730 मिनिटे बरोबर किती तास किती मिनिट तर पहा विद्यार्थी मित्रांनो 60 मिनिटे बरोबर 1 तास 60 मिनिटे बरोबर 1 तास आलं लक्षात 60 मिनिटे बरोबर 1 तास मग आपल्याला 730 मिनिटाचे तास आणि मिनिटे मग काय करावं लागेल 730/60 करा 730/60 60 एक 60 भागाकार करा 3 मधून 0 गेले 3 राहिले 7 मधून 1 गेला हे 7 मधून 6 गेले 1 राहिला वरचा घेतला 0 किती झाले 130 60 दुनी 120 किती राहिले 10 मग ही बाकी जी राहिली ते काय राहिली मिनिटे राहिली आणि भागाकार आला तो काय आला तास आला मग उत्तर काय आलं आपलं 12 तास 10 मिनिटे 12 तास 10 मिनिटे आलं का लक्षात 12 तास 10 मिनिटे चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्याने लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला
पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 535 मिनिटे बरोबर किती तास किती मिनिट, 535 मिनिटे बरोबर किती तास किती मिनिट। प्रश्न सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण पाहिलेला आहे 60 मिनिटाचा एक तास होतो, 60 मिनिटाचा काय होतो एक तास होतो, 535 मिनिटे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 535 भागिले 60, 60 न भाग घालू, 5 ला जाईल का नाही, 53 ला नाही, मग 535 ला भाग करावा लागेल, 6 7 42, 6 8 48 म्हणजे 480, 6 9 54 540 मोठं होत आहे, 6 8 48 आठचा भाग बसला 0 आणि 6 8 48 480, वजाबाकी करा, 5 मधून 0 गेले 5 राहिले, 3 मधून 8 जात नाही, इथला हातचा इथं घ्या, 13 मधून 8 गेले किती राहिले, 13 मधून 8 गेले 5, इथं राहिले 4 4 4 गेले 0, म्हणजे काय आलं हे 55 जे आले ते काय आले मिनिटे आले, आणि हे 8 काय आलं तास आलं, म्हणजे हे काय झालं 8 तास 55 मिनिटे, 8 तास 55 मिनिटे। पाचशे पस्तीस मिनिटे बरोबर काय होईल 8 तास 55 मिनिटे हे उत्तर येईल। आलं का लक्षात, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, पुढच्या प्रश्नाकडे जायचंय। लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेत लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला लाईव्ह तासिकेला किती विद्यार्थी आहेत आणि लाईक किती आहेत, लाईक शेअर अँड सबस्क्राईब आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करत चला। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 4 तास 15 मिनिटे वजा 2 तास 35 मिनिटे, 4 तास 15 मिनिटे वजा 2 तास 35 मिनिटे, पहा 4 तास 15 मिनिटे वजा 2 तास 35 मिनिटे, वजा बाकी करायची आपल्याला, मग मिनिटामधून मिनिटे काढून टाका, 15 मिनिटामधून 35 मिनिटे जातील का नाही, मग इकडला एक हातचा तिकडे घ्या, हातचा कशाचा घेऊ लागलो होता आपण एक तासाचा, मग एक तास बरोबर किती मिनिटे आहेत 60 मिनिटे, एक तास बरोबर 60 मिनिटे, मग एक हातचा जर तिकडे गेला इकडला तर इथं 3 तास राहतात, एक तास मिनिटाकडे गेल्यावर त्याचं रूपांतर मिनिटात होतं, म्हणजे काय होतं इथं एक तास म्हणजे तिकडे 60 मिनिटे, मग हे 60 मिनिटाचं काय होतं, हे 60 मिनिटे आणि 15 मिनिटे म्हणजे काय झालं हे 75 मिनिटे आणि त्याच्या खाली हे 35 मिनिटे, बरोबर आहे, 75 मधून 35 गेले, 5 मधून 5 गेले 0 राहिले, 7 मधून 3 गेले 4 म्हणजे 40 मिनिटे, 40 मिनिटे 3 तासातून 2 तास गेले 1 तास, म्हणजे वजा बाकी काय आली 1 तास 40 मिनिटे, 1 तास 40 मिनिटे, आलं का लक्षात, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून चला, पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे, 1 तास 40 मिनिटे प्रश्न अवघड नाही सोपे आहेत एकदम। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 6 तास 34 मिनिटे वजा 3 तास 58 मिनिटे बरोबर किती, पहा
तसा प्रश्न आहे 6 तास 34 मिनिटे वजा 3 तास 58 मिनिटे बरोबर किती? 6 तास 34 मिनिटे वजा 3 तास 58 मिनिटे वजा बाकी करा। 34 मिनिटातून 58 मिनिटे जातील का? जाणार नाही। मग इकडला हातचा तिकडे घ्या, इकडला हातचा तिकडे घेतला तर काय होतं? 1 तास तिकडे गेला म्हणजे इथं काय होतं? हे 60 मिनिटे झाले। आता हे 60 मिनिटे आणि 34 मिनिटे किती झाली? हे 94 मिनिटे झाली। किती झाली? 94 मिनिटे। 1 तास तिकडे गेला, 1 तासाचे 60 मिनिट त्याच्यात मिळवा, 60 आणि 34 94। मग आता 94 मिनिटांमधून 58 मिनिटे वजा करा। 14 मधून 8 गेले 6 राहिले। 14 मधून 8 गेले किती राहिले? 6 राहिले। 8 मधून 5 गेले 3 राहिले। आणि हे किती तास? 5 तास। 1 तास तिकडे गेला, 6 तास होते, 5 तास। 5 मधून 3 तास गेले तर 2, म्हणजे 2 तास 36 मिनिटे। उत्तर काय आलं आपलं? 2 तास 36 मिनिटे। आलं का लक्षात? ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 4 तास 20 मिनिटांमधून 1 तास 50 मिनिटे वजा केल्यास वजा बाकी किती? प्रश्न सोपा आहे। 4 तास 20 मिनिटातून 4 तास 20 मिनिटे त्याच्यातून 1 तास 50 मिनिटे वजा केल्यास वजाबाकी किती येईल? म्हण वजाबाकी करा। सोपा एकदम। 20 मिनिटातून 50 मिनिट जात नाहीत। इकडला हातचा तिकडे घ्या, इकडले 60, 1 तास तिकडे गेला म्हणजे 60 मिनिटे झाली। 60 आणि हे 20 काय झाले? हे 80 मिनिटे। 80 मिनिटांमधून 50 मिनिटे गेली, किती राहिली? 30 मिनिटे राहिली। आणि 3 मधून 1 तास गेला तर 2 तास। माझे उत्तर काय येईल आपलं? 2 तास 30 मिनिटे। 2 तास 30 मिनिटे उत्तर काय येईल आपलं? 2 तास 30 मिनिटे। आलं लक्षात? ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? प्रश्न सोपा आहे। काय? एका गावाहून 1 बस 15:30 वाजता सुटली व इच्छित स्थळी, म्हणजे इच्छित स्थळी म्हणजे जिथं जायचं होतं तिथं, मध्यानोत्तर 7:10 वाजता पोहोचली तर या प्रवासास किती वेळ लागला? पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न सोपा आहे। काय आहे? 15:30 वाजता 24 तासी घड्याळ, बरोबर आहे। मध्यानोत्तर म्हणजे दुपारी 12 नंतर मध्यानोत्तर म्हणजे दुपारी 12 नंतर किती? 7:10 म्हणजे 24 तासीमध्ये जर रूपांतर केलं आपण तर काय होतं? 19:10 वाजता, म्हणजे ते 15:30 वाजता निघाली, 19:10 वाजता पोहोचली। 24 तासीमध्ये रूपांतर करा असं जर आपल्याला विचारलं किती वेळ लागला प्रवासाला, तर दोन्ही ह्याचं 24 तासीमध्ये रूपांतर करायचं आणि त्याची वजाबाकी करायचं, तुम्हाला वेळ मिळून जातो। 24 तासी घड्याळाप्रमाणे 15:30 वाजता निघाली आणि 19:10 ला पोहोचली, म्हणजे हे 19:10 वजा 15:30 10 मधून 30 जात नाही। इकडला तास इकडे घ्या,
इकड़े काय झाले एक तास घेतला इथे राहिले 18 आणि इथे काय होतात हे 70 मिनिटे होतात एक तास घेतल्यावर म्हणजे हे काय झाले 40 मिनिटे आणि 18 मधून 15 गेले 3 म्हणजे 3 तास 40 मिनिटाचा वेळ लागतो किती 3 तास 40 मिनिटाचा वेळ लागतो आलं का लक्षात ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्याने लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे मध्यान्हपूर्व 10:50 सुरू झालेले मुलांचे नाटक 3 तास 5 मिनिटे चालले तर ते किती वाजता संपले पहा प्रश्न सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतोय मध्यान्हपूर्व म्हणजे काय मध्यान्हपूर्व म्हणजे मध्यान्हपूर्व दुपारी 12 अगोदर म्हणजे 10:50 AM ला सुरू झालेलं नाटक 3 तास 5 मिनिटे चाललंय तर किती वाजता संपले म्हणते म्हणजे पहा इकडं 10:50 ला सुरू झालेलं नाटक 3 तास 5 मिनिटे चाललंय म्हणजे सकाळच्या 10:50 ला चालू झालंय तिथून पुढे ते 3 तास 5 मिनिटे चाललं तर किती वाजता संपले म्हणजे काय होईल 50 आणि 5 55 मिनिटे 50 आणि 5 55 मिनिटे 10 आणि 3 13 म्हणजे 13:55 संपले मग 13:55 म्हणजे 1:55 ते काय झालं संपले म्हणजे 1:55 PM 1:55 PM बरोबर आहे दुपारचे 1 वाजता संपले 13:55 संपलं म्हणजे दुपारचे 1 वाजले 12:00 नंतर 1:13 म्हणजे 1 आलं लक्षात चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न चला लाईक करत नाही तुम्ही लाईक करायला विसरता लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करत चला पुढचा प्रश्न 24 तासी घड्याळाप्रमाणे 1 क्रिकेटचा सामना 11 वाजता सुरू होऊन 16:20 वाजता संपला तर सामना 12 तासी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला पहा विद्यार्थी मित्रांनो 24 तासी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना काय झालेला आहे 11 वाजता सुरू झालाय आणि 16:20 वाजता काय झालेला आहे संपला तर सामना 12 तासी घड्याळाप्रमाणे किती आता 24 तासी घड्याळामध्ये किती 16:20 बरोबर आहे तर मग 12 तासी घड्याळात 16:20 म्हणजे किती 12 आणि 4 16 मग आपण काय म्हणतो 4:20 ते सामना संपला उत्तर काय आलं 4:20 16:20 म्हणजे 4:20 17 म्हणलं तर 5:20 आलं लक्षात खूप सोपा प्रश्न आहे एकदम सोपा प्रश्न आहे 24 तासी घड्याळामध्ये 16:20 म्हणजे 12 तासी घड्याळामध्ये 4:20 चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न एक गाडी सोलापूरहून निघून उदगीर येते 5 तास 20 मिनिटात पोचते किती सोलापूरहून निघून उदगीरला किती वेळात पोचते 5 तास 20 मिनिटात पोचते
जर ती गाड़ी मध्यान पूर्व 7:15 वाजता निघाली असेल तर ती गाड़ी उदगीर येथे किती वाजता पोहोचेल पाहा। सोलापूरहून उदगीरला जायला तिला 5 तास 20 मिनिटे लागतात। ती गाड़ी सोलापूरहून 7:15 वाजता कधी मध्यानपूर्व, मध्यानपूर्व म्हणजे सकाळी, आता जे 7:15 वाजणार आहेत त्या वेळेस ती निघाली, तर उदगीरला ती गाड़ी किती वाजता पोहोचेल? तर पहा, मध्यानपूर्व म्हणजे सकाळी, मध्यानपूर्व म्हणजे कधी? सकाळी। मग ती सोलापूरहून ती निघाली आणि उदगीरला किती 5 तास 20 मिनिटात पोहोचली, किती वाजता निघाले? 7:15। आता हे 7:15 तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, म्हणजे सकाळचे 7:15। 7:15 म्हणजे 7:15। 7:15 म्हणजे 7:15। मग ती सकाळी 7:15 निघाली, तिला किती वेळ लागला? 5 तास 20 मिनिटे एवढा वेळ लागला। मग 7:15 निघते, 5 तास 20 मिनिटे वेळ लागतो, बेरीज करा, 15 आणि 20 किती झाले? 35 मिनिटे, आणि 7 आणि 5 12 म्हणजे काय झालं? 12:35 ती उदगीरला पोहोचेल। आलं लक्षात का? अवघड याच्यामध्ये काहीच अवघड नाही। चला, त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढचा प्रश्न, क्रिकेटचा सामना सकाळी 10:15 सुरू झाला व सायंकाळी 4:15 संपला तर सामना किती तास चालला? पहा, क्रिकेटचा सामना सुरू किती वाजता झालाय? 10:15। सुरुवात कधी झाली ह्याची? 10:15। 10:15 म्हणजे किती वाजून किती मिनिटे? 10:15। 10:15 10:15 म्हणजे बरोबर आहे। आणि सायंकाळी संपला कधी? 4:15। आता हे 4:15 तुम्हाला लिहिता आलं पाहिजे। 4:15 म्हणजे 3:45 संपला। 4:15 संपला म्हणजे 3:45 संपला। हे सकाळचे आहेत आणि हे दुपारचे आहेत। हे मध्यानपूर्व आहे 10:15 10:15 आधी मध्यानोत्तर 3 वाजून म्हणजे 4:15 म्हणजे 3:45। तर मग काय करा, आपल्याला आता काय विचारले? सामना किती तास चालला? तर ते काढण्यासाठी 3:45 म्हणजे 24 तासी घड्याळाप्रमाणे, 3:45 म्हणजे काय? 15:12 12 वाजेपर्यंत मध्यानपूर्व असतो, 12 च्या नंतर मध्यानोत्तर, म्हणजे 12 आणि 3 15 15:45 3:45 म्हणजे 15:45। मग 15:45 सामना काय झालाय? संपलाय। सुरुवात कधी झालाय? 10:15। मग किती वेळ चालला? 45 मधून 15 गेले, 30 मिनिटे राहिली, पण 15 मधून 10 गेले 5, म्हणजे काय झालं? 5 तास 30 मिनिटे। सामना किती वेळ किती तास चालला? 5 तास 30 मिनिटे सामना चालला। आलं लक्षात का? अवघड आहे ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत।
पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, चला लाईक करा, नवीन असाल सबस्क्राइब करा, सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न काय आहे तुमच्यासाठी, दीड तास बरोबर किती सेकंद? पहा विद्यार्थी मित्रांनो, दीड तास बरोबर किती सेकंद? एक तास बरोबर 3600 सेकंद. मग हे दीड तास अगोदर तुम्ही लिहा, दीड तास बरोबर एक तास 30 मिनिटे, एक तास 30 मिनिटे, एक मिनिट बरोबर 60 सेकंद, बरोबर 60 सेकंद. मग आता दीड तास म्हणजे एक तास 30 मिनिटे, एक तास अधिक 30 मिनिटे, याचे आपल्याला काय करायचे आहे, सेकंदात रूपांतर करायचे. मग एका तासामध्ये किती? 3600 सेकंद अधिक 30 मिनिटे, एका मिनिटात 60, तर 30 मिनिटात किती? तर हे 3600 अधिक 18 म्हणजे अर्धा तास, म्हणजे 3600 अर्धे. जर तुम्ही बेरीज केला, 0 0 8 6 14 4 4 1, 3 1 4 1 5, 5400 सेकंद, 5400 सेकंद. दीड तास बरोबर 5400 सेकंद. चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 3 तास 55 मिनिटे अधिक 2 तास 40 मिनिटे बरोबर किती? पहा, 3 तास 55 मिनिटे अधिक 2 तास 40 मिनिटे, बेरीज करा, 5 आणि 0 5 4 5 9, 95 मिनिटे, आणि 3 आणि 2 5, म्हणजे 5 तास 95 मिनिटे. पण 60 मिनिटे म्हणजे 1 तास होतो, त्याच्या पुढे आपण मिनिटे लिहित नाही. मग 60 मिनिटे वजा करा ह्याच्यातून, मग ही 60 मिनिटे बरोबर 1 तास, म्हणजे काय राहिलं, 5 9 मधून 6 गेले 3, 35 मिनिटे. आणि 1 तास इकडे ऍड करा, आता काय झालं, 6 तास 35 मिनिटे. मिनिटात 95 मिनिटापैकी 60 मिनिटे बाजूला काढली, त्याचा 1 तास झाला. मग ही 1 तास इकडे आणला, म्हणजे 6 तास 35 मिनिटे. आलं का उत्तर, काय अवघड आहे? चला काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, 500 मिनिटे बरोबर टिंबटिंब तास टिंबटिंब मिनिटे. मग 500 भागिले 60 करा, काय करा, 60 मिनिटे बरोबर 1 तास होतो. 500 भागिले 60 करा, 6 47 42 6 8 48 6 9 54, म्हणजे 8 चा जर भाग बसला, 6 8 48 म्हणजे काय झालं, 480. 0 10 मधून 8 गेले 2 राहिले, इथे राहिले 4 4 4 गेले 0, म्हणजे काल हे बाकी काय उरली, 20 मिनिटे. आणि हे काय झालं, 8 काय आलं तास, म्हणजे 8 तास 20 मिनिटे. उत्तर काय आलं आपलं, 8 तास 20 मिनिटे. 500 मिनिटाचे 8 तास 20 मिनिटे. आलं लक्षात?
का अवघडा ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत। चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत। चला लिहायला वेळ लागतात तर स्क्रीनशॉट काढून घ्या। पुढचा प्रश्न, उदगीरून सकाळी 7:15 सुटलेली बस सातारा येथे रात्री 9:45 पोहोचली तर बसने किती वेळ प्रवास केला? पहा, उदगीरून सुटलेली सकाळी 7:15 सुटलेली बस सातारा येथे रात्री 9:45 पोहोचली तर बसने किती वेळ प्रवास केला? प्रश्न सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, 9:45 म्हणजेच 8:45 कधीचे? रात्रीचे। आणि 7:15 7:15 कधी? सकाळचे। मग आता सकाळी 7:15 निघालेली बस संध्याकाळी 8:45 पोहोचली, मग याच जर 24 तासांमध्ये रूपांतर केलं तर 20:45 सातारा येथे पोहोचली। 24 तासी घड्याळामध्ये रूपांतर केलं तर 20:45 सातारा येथे पोहोचली। निघाली कितीला? 7:15 बरोबर आहे, 7:15 निघाली होती। मग वजा बाकी करा, 5 मधून 5 गेले 0 राहिले, 4 मधून 1 गेला 3 राहिले, 5 मधून 5 गेले 0 4 मधून 1 गेला 3 राहिले आणि 20 मधून 7 गेले तर किती राहिले? 13। म्हणजे 13:30 प्रवास केला त्या बसचा। 13:30 आलं का लक्षात? का अवघड आहे ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही। चला लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा। म्हणजे इथून येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सकाळी 7:15 सुरू झालेला क्रिकेटचा सामना सायंकाळी 5:45 संपला तर सामना किती वेळ चालला? पहा, सकाळी 7:15 आता हे सकाळी 7:15 पहा, 7:15 म्हणजे काय हो? 9:15 बरोबर आहे। 9:15 सुरू झालेला क्रिकेटचा सामना सायंकाळी 5:45 आहे, 5:45 म्हणजे 4:45 बरोबर आहे। तर सामना किती वेळ चालला? आता ह्याला काय करू आपण, हे 4:45 कधीचं आहे? हे सायंकाळचे, म्हणजे हे कधीचे आहे? पी एम, आणि हे कधी? एएम। मग आता याला 24 तासांमध्ये जर रूपांतर केलं तर काय होत? 16:45 12×4=16 म्हणजे 16:45 संपलेला सामना 9:15 म्हणजे 9:15 सुरू झालेला तर किती वेळ चालला? 4 मधून 1 गेले 3 राहिले, 16 मधून 9 गेले 7 म्हणजे 7:30 आलं का लक्षात? 7:30 तो सामना चालला, बरोबर आहे। ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेला आहे त्यांनी लिहून घेत चला। लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे, प्रश्न अवघड नाहीत विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपे आहेत।
चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, मुंबईहून मध्यानंतर 9:20 वाजता निघालेली बस उदगीर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 7:50 वाजता पोहोचली तर बसच्या प्रवासाचा वेळ किती? पहा मुंबईहून काय झालेली आहे ती बस निघाली आहे किती, मध्यानंतर 9:20 म्हणजे 9:20 मध्यानंतर म्हणजे काय 9:20 PM बरोबर आहे आणि 7:50 AM ला ती पोहोचली आहे बरोबर आहे सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे काल रात्री निघाली आणि आज सकाळी पोहोचली. मग काय करा अशा वेळेस बसचा वेळ म्हणजे काय करा हे 9:20 ते 12 पर्यंत कधी रात्रीच्या किती वेळ किती तास होतात बघा 9 आणि 3 12 म्हणजे 3 तास त्याच्यातून हे 20 मिनिटं इथं आहेत म्हणजे काय 2 तास 40 मिनिटे. रात्री 12 पर्यंत किती वेळ लागतो 2 तास 40 मिनिटे. त्यानंतर ती सकाळी 7:50 ला पोहोचली आहे म्हणजे रात्री 12 ते सकाळी 7:50 म्हणजे काय झाले 7 तास 50 मिनिटे ही वेळ लागला रात्री 12 पासून. मग आता एकूण वेळ एकूण वेळ बरोबर हे काय झाले 90 मिनिटे 50 आणि 40 90 आणि हे 9 तास 9 तास 90 मिनिटे ह्याच्यातून 60 मिनिटे वजा करा 30 हे 1 तास इकडे आणा म्हणजे काय झाला 10 तास 30 मिनिटे 10 तास 30 मिनिटे आलं लक्षात का? अवघडा हो काहीच अवघड नाही खूप सोपे प्रश्न आहेत. चला लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 5 तास 35 मिनिटे वजा 3 तास 45 मिनिटे पहा 5 तास 35 मिनिटे वजा 3 तास 45 मिनिटे वजा बाकी करा 35 मधून 45 मिनिटे जातात का? नाही. इकडला एक खाच्या घ्या, इथं राहिले 4, इकडे हे 60 आले, मग इकडे 60 आले म्हणजे काय झाले हे 95 मिनिटे झाले आणि हे वजा 45 मिनिटे म्हणजे काय झालं 0, 9 मधून 5, 4 गेले 5 म्हणजे 50 मिनिटे आणि 4 मधून 1 गेलं 3 गेले तर 1 म्हणजे 1 तास 50 मिनिटे 1 तास 50 मिनिटे आलं. चला ज्यांचा आलेला आहे त्यांचा अभिनंदन, ज्यांचा चुकलेला आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या सॉरी या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे, प्रश्न आपले 20 प्रश्न संपलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला या ठिकाणी थांबूया आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव नाईस डे.